मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा व शिवविचार हेतूने प्रेरित होऊन पुणे येथील डॉक्टर संदीप महिंद यांच्या नेतृत्वात पुणे ते पानिपत अशी 26 दिवसांची पानिपत परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे। या यात्रेमध्ये पुणे येथून 150 दुचाकीस्वार युवक युवती सहभागी झाले आहेत। काल 8 जानेवारीला या यात्रेचे बुलढाण्यात आगमन झाल्यानंतर चिखली रोडवरील छत्रपती शाहू पतसंस्थेसमोर यात्रेकरूंचे यथोचित स्वागत करण्यात आले। यावेळी माजी आमदार विजयराव शिंदे, माजी नगराध्यक्ष टी डी अंभोरे पाटील, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे डॉक्टर शोन चिंचोले, कुणाल गायकवाड, ॲडव्होकेट जयसिंगराव देशमुख, सुनील सपकाळ, अनिल रिंढे, दत्ता पाटील, डॉक्टर राजेश्वर उंबरहंडे, राजेश्वर हेलगे, दीपक तुपकर, गोपाल सिंग राजपूत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। MCN न्यूजकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। यावर्षी 3रा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करतोय, परंतु आपल्यावर 3रा स्वातंत्र्यासाठी झगडण्याची वेळ का आली तर त्याचं कारण पानिपतच्या 3रा युद्धामध्ये लपलेलं आहे। पानिपतच्या 3रा युद्धामध्ये संपूर्ण देश मराठ्यांच्या शक्तीच्या मागे, मराठ्यांच्या इच्छाशक्तीच्या मागे उभा राहिला नाही। पर्यायानं पानिपतावर फक्त मराठ्यांचं नाही तर हिंदुस्थानाचं सामर्थ्य, हिंदुस्थानाची ताकद कमी झाली आणि इंग्रजांना आपल्या देशामध्ये पाय रोवायला संधी मिळाली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण पारतंत्र्यात का गेलो याचा विचार केला पाहिजे आणि ज्या चुका 261 वर्षापूर्वी झाल्या त्या चुका दुरुस्त करून धर्म, जाती, प्रांत, भाषा याच्या पलीकडे आपलं राष्ट्र आहे। शिवछत्रपतींनी आपल्यामध्ये स्वराज्य आणि सुराज्याचा जो संदेश दिला आहे तो देशभर पोहोचावा या भूमिकेतनं हे पानिपत अभिवादन मोहीम पुण्यापासून पानिपतपर्यंत जायची आहे। 6 जानेवारीला पुण्यातल्या शिंदरवड्यापासून ही मोहीम प्रारंभ झाली। त्या मार्गाने मराठ्यांचं सैन्य उत्तरेमध्ये गेलं, त्याच मार्गाने ही यात्रा प्रवास करत चाललेली आहे। 14 जानेवारीला ती पानिपतावर पोहोचेल। मुख्यमंत्री महाराष्ट्र, मुख्यमंत्री हरियाणा, उपमुख्यमंत्री हरियाणा, राज्यपाल हरियाणा आणि 4 केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पानिपतावर अभिवादन सभा होईल। त्या ठिकाणी त्याच बजरंगभूमीवर एक शौर्यज्योत प्रज्वलित केली जाईल आणि ती मोठ्या दिमाखात माझ्यामध्ये उत्साहामध्ये पानिपतापासून पुण्यामध्ये आणली जाईल। पुण्यामध्ये शिंदरवाड्याच्या समोर अमर जवान ज्योतीच्या धर्तीवर एक चिरंतन मराठा शौर्य ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज।